एक दिवशी रु अफजा आपल्या महालात निजली असता तिचे केस विस्कळीत होऊन खिडकीच्या बाहेर पडले होते तिच्या केसात एक लाल मणी चांदणी वजीर दादा बहराम त्या रात्री सहल करत रु अफजेच्या महालाखाली आला त्याची नजर सहज खिडकीकडे गेली आणि रु अफजेचे कुरळे केस लोंबत असलेले त्याला दिसले ते केस बघून त्याला असं वाटलं कि एखादा कृष्णवर्ण सर्पच आपल्या मस्तकातला मणीत तोंडात धरून चाललाय का काय नंतर त्यानं सुमन रुपरीकडे जाऊन चौकशी केली तेव्हा आकिकेच्या महालात रु अफजा निघात असते असं त्याला समजलं या ऐकता त्याच्या हृदयाला विषय बाण लागून तो बेछाईनं होऊन गेला मध्यरात्र होऊन गेल्यावर तो रुआ अफजेच्या महालाजवळ आला आणि मोठ्या युक्तीनं खिडकी वाटे आज जाऊन ज्या ठिकाणी रुआफा निजली होती तिथे जाऊन तो उभा राहिला रुआफेचं मोहक स्वरूप बघताच वजीरदादा बेहराम मदनवेळा होऊन त्यानं कोणत्याही प्रकारे मनात भीती न धरता पलंगावर चढून तिचं चुंबनच घेतलं रुआजा जरी लावण्यवती आणि उपवर होती तरी तिला विषयनाद म्हणून माहीत नव्हता पण चुंबन आणि आलिंगन तिला सुखकर वाटलं सांगतो आणि मग विषण ना, ना आम्ही चार दिवसाचे टाकतो या वजीरदादा बेहराम सारखं आम्हाला काहीच कस काय जमत नाही आजकालचा बेहराम सुद्धा वजीरदादा होण्याऐवजी खजिल दादा होऊन चार आण्याचं सुखड घेऊन खाल मानेनं आग्यारीत शिरताना आम्हाला दिसतो आपला समाज हा असं का वावा एक सुरी एक रंगी एक चाली औरबेसारखी मोहक सुंदरी म्हणजे महाल नाही तर नाही हो चाळीच्या गॅलरीत किंवा खिडकीत उभी आहे असं पाहून बेहराम वाटे खिडकी वाटे किंवा खिडकीला लोखंडी गज असले तर जिन्याच्या वाटे वर जाऊन तिचं चुंबन घेण्याचं आम्हाला स्वातंत्र्य कान असावं आमच्या हृदयाला विषय बाण लागून आम्ही बेचेन होऊ शकतच नाही असा सार्वत्रिक समज का व्हावा अगर यामुळे आपण रोमांचकारी अनुभवांना होत आपल्या जीवनातनं रोमांस नष्ट होतोय याकडे कोणाचं कसं काय लक्ष नाही पूर्वी कसं होतं एखादी सुंदर स्त्री किंवा राजकन्या मनात भरली की एखाद्या राजपुत्रानं किंवा सरदारानं तिला घोड्यावर वाचवायचं भरधाव घोडा सोडायचा आणि तलवारीच्या चकमकी करत तिथून पळ काढायचा काय बाहेर होती त्या काळात आता आधी कोणाला धड घोड्यावर वाजता येत नाही बसायचं म्हणलं तो घोडा मिळत नाही आणि आजकालचे घोडे ते काय भारगाव थोडे धावतायत अ घोडद शब्द सुद्धा हल्ली कोणाच्या तोंडात येत नाही ते गेले तर जाऊ दे पण किमान एखादी सुंदरी तरी आपल्या मनात भरावी दोरीवर चढून खिडकी वाटे उडी टाकून तिला चोरून भेटावं तिच्या बापानं आपल्याला विरोध करावा आव्हान द्यावं आणि मग आपण एखाद्या मध्यरात्री तिला नाही नाही म्हणजे घोड्यावरना नाही तर नाही पण किमान येऊन किंवा टॅक्सीतून तरी पळवावं असं काहीतरी घडावं ना म्हण नाव नको कशाचा कशाला का हे पत्ता नाही मागे एकदा आम्ही वजीरदादा बेहरामच्या वयाचे असताना एका सुंदरीवर आमचं मन बसलं म्हणजे आमच्या हृदयाला विषयबाण लागून आम्ही बेचैन होऊन गेलो अगदी पण आम्ही मध्यरात्रीची वाट नाही पाहिली अहो हल्ली खिडकी वाटे कोणाला भेटणं कठीण आहे केर कचरा किंवा के घाण पाणी फेकण्यासाठी प्रामुख्यानं या खिडक्यांचा वापर होत असल्यामुळे खिडकी वाटे एखाद्या सुंदरीला भेटणं हे मात्र आयोग्य आहे अहो न जाणो आपण खिडकीत डोकवावं आणि त्या सुंदरीनं घाण पाण्याच्या तपेला आपल्या डोक्यावर उपडं करावं असं व्हायचं ना म्हणून आम्ही जीना चढून सनदशीर मार्गाने गेलो तर दारा अहो दारात सुंदरीचा वाब दत्त म्हणून मी ही घटना मुळातच अरस ही नाही का आम्ही मोठ्या अपेक्षेनं सुंदरीच्या दर्शनासाठी वर यावं तर सुंदरी स्वयंपाकघरात तांदूळ धुत बसलेली आणि तिचा बाप पंचा नेसून टकलावर चॅक 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 आवाज काढत तेल थापत उभा आता विषयाचा बाण हा किती अणखुचीदार असला तरी तो या अशा परिस्थितीत करून करून काय करणार सांगा बरं काय पाहिजे काय त्या मूर्ख बापाचं चॅक चा, चॅक चालूच होतं मग आम्ही धीर केला कमरेला लटकवलेल्या दोन समशेरींच्या मुठीवर हात ठेवावेत तसे दोन्ही हात आम्ही कमरेवर ठेवले आणि म्हणालो आम्ही तुमच्या कन्येला मागणी घालण्यासाठी आलो आता कोणत्याही प्रसंगी समर प्रसंग उद्भवेल आपण तयारीत असलेलं बर असं म्हणून आम्ही उजवा पाय मागे घेतला म्हणजे आता सगळी मदार मागच्या पायावर पण आम्हाला मुलं कीच नाही चॅक चॅक सुरूच होतं मग इथं असते ती सुंदरी कोण आणि तिला सुंदरी म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला है? ती माझी मेहुणी आहे हो दड़ का मग मी तिलाच मागणी घालतोय विषयाचा बाण लागलेलं हृदय असं धडधडत का होतं त्यावेळेला कळलं नाही बासा तिथं वाचा असं म्हणून त्या पंचवाल्यानं एक स्टूल लाथेनच पुढं ढकललं त्याच्यावर आम्ही बसलो काय करता काय आपण तेलाचे हात आता त्यानं दंडावर ओढले आणि दंडावर बसलेले डास मारण्यासाठी हात आपटावेत ना तसा तेल थापायला लागला तो दंडावर या इसमानं पंचाचा उपयोग मच्छरदाणी सारखा तर केला नसेल हा विचार आमच्या मनात येत असताना त्यानं लगेच उपप्रश्न विचारला नोकरी कुठे करता मी सचिवालयात या उत्तरामुळे आम्ही एखाद्या खात्याचे सचिव असू असा त्याला जरा सुद्धा संशय आला नाही तो म्हणाला कारकुन हो नाही मग आम्हाला कारकून नकोच आहे अहो त्याच्या आवाजातला तो तिरस्कार बघून आम्ही थोडे संतापलो त्या संतापाच्या भरात त्याच्या पंचाकडे बघत आम्ही विचारलं नाही पण आपण कोण आहात त्यांचे जा माहेर जायचा दरवाजा तिकडे आहे पंचवाल्याचे त्या उत्तरानं आणि त्यानं दरवाजाकडे रोखलेल्या तेलकट बोटामुळे समर प्रसंगाचा शेवट झाला त्यानं दरवाजा दाखवल्यामुळे त्या दरवाज्यातून बाहेर जाणं क्रम प्राप्त होतं अशा परिस्थितीत विषयाचा बाण काय आणि मदनाचं वेळ ते काय मुलीच्या अरसिक आणि व्यवहारी बापांना कशाचं काही वाटत नाही आपल्या जीवनातला शृंगार साहस रोमांस नष्ट करण्याच्या कामी मुलीच्या बापाचा हात फार मोठा आहे हे मला इथं नमूद करून ठेवावं असं वाटतंय म्हणजे इथे नमूद करण्याचं कारण असं की ते मुलीच्या बापाकडे नमूद करायचं म्हटलं तर बाप तो काही ऐकून घेणार नाही कालांतरानं दुसऱ्या एका सुंदरीवर आमचं मन जडलं या बाबतीत एक गोष्ट समाधानाची आहे आणि ती म्हणजे एक नाही तर दुसरी सुंदर दिसते तिच्यावर मन सुद्धा बसत हा आपण ह्या सुंदरीचा बाप मात्र दुसऱ्या टोकाचा त्याच्या मुलीवर आमचं मन बसलंय ह्याची त्याला कोणकोण लागली मात्र आम्ही चोरून सुंदरीला भेटीला जायच्या ऐवजी तो बापच धावत आमच्या भेटीला आला तुमच्या कन्येवर आमचं मन बसलंय एवढं एक शृंगारिक वाक्य सुद्धा आमच्या तोंडून त्यानं बाहेर पडू दिलं नाही त्यानं ताबडतोब देण्या घेण्याच्या गोष्टी पक्क्या केल्या मुहूर्तासाठी पंचांग घिजातनं बाहेर काढलं आणि हे काय होतंय ह्याचा आम्हाला पत्ता लागायच्या आधी म्हणजे पत्ता लागता लागता शुभमुहूर्त सावधानाच्या आरोळ्यांनी आमच्या कांटळ्या वाचल्या मग सुरू झाले आमच्या संसाराचे एकपात्री प्रयोग ठरल्यावेळी घरातून बाहेर पडायचं ठरल्या वेळी घरी परत यायचं संध्याकाळी स्व पत्नी बरोबर बाहेर पडायचं फिरताना महागाई ह्या विषयावर चर्चा करायची मध्येच कोणाकडे बघताय हा असला बायकोचा जीव घेणार प्रश्न म्हणजे एखादी सुंदर स्त्री समोरून येत असली तर तिला बघण्याचं किंवा ती सुंदर दिसतीये असं म्हणण्याचं आम्हाला स्वातंत्र्य का नसावं हेच लक्षात येत नव्हतं मग आम्ही काय करायचो मग आम्ही एखाद्या पुरुषाकडे बघण्याचं निमित्त करायचो आणि कोण आहे हा ओळखीचा वाटतोय बरं का असा बहाणा करत त्याच्या बायकोला बघायचं चौर्य कर्म ओरकून टाकायचो अहो एखाद्या वेळी भान न राहिल्यामुळे वा काय सुंदर दिसतेय ही असं वाक्य तोंडातून निसटत पण ते मग वाक्य पूर्ण होता होता वा काय सुंदर दिसते ही ही साडी असे दोन शब्द सोडून प्रसंग टाळावा लागायचा अहो अशा परिस्थितीत मन मारण्याशिवाय दुसरं करणं काय शक्य आहे सांगा हर घडीला मन मारावं लागतं आता आजकाल मारण्यासारखं तेवढंच उरलंय नाही म्हणजे क्वचित थापा मारता येतो आज पण त्या तेवढ्या पुरत्या मग मन सुद्धा मारून मारून किती मारणार सांगा ना मन आपलंच आहे म्हणून काय झालं त्यामुळे मध्येच कधीतरी एखादी उबळ येणं स्वाभाविक आहे का नाही काय झालं काय नोकरीच्या निमित्तानं आमच्या कचेरीत एक सुंदरी आली तारा फडणीस तिचं नाव नाव काही असो आपल्याला नावाची काय कर्तव्य आहे म्हणून विशेष म्हणजे कचेरी सरकारी असून सुद्धा हे स्थळ प्रेक्षणीय होतं बाकी आमच्या खात्यात स्थळं तशी खूप आहेत म्हणजे एकीतही तसा दम नाही त्यातले एक दोन दमेकरी सुद्धा आहे आता अशा परिस्थितीत ही तारा आली तरुण दिसायला बरी वागायला लागवी साडी ब्लाऊज बांगड्या आणि चप्पल या सगळ्यात मॅचिंग नावाची भानगड असते ही या तारानं आमच्या खात्यात पहिल्यांदा आणली तोपर्यंत आमची तोंड आणि सरकारी कागद ह्याच्यात जेवढं मॅचिंग होतं ना तेवढंच अ म्हातारा हेडक्लार्क सुद्धा तिला कामासंबंधी सूचना देण्याच्या निमित्तानं एकसारखा जवळ बोलवायला लागला यावरून काय ते समजा तर ह्या तारावर आमचं मन बसलं मध्येच कधीतरी उबळ येणं स्वाभाविक आहे असं मी मगाशी का म्हणालो आत्ता लक्षात आलं असेल तर आम्ही तिच्या मागे लागलो आता आम्ही मागे लागलो या वाक्याला सरकारी नोकरीच्या संदर्भात तसा फारसा अर्थ नाही हा पण अधूनमधून मधून जी हसणं तिच्याशी बोलणं एवढं मात्र आम्ही चालू केलं कसं आहे सुदैवानं अद्याप या दोन गोष्टी पैशाशिवाय काढता येतात हो त्यानंतर तिच्या टेबलाकडे जाता यावं म्हणून आम्ही तिला सुवासिक मैसुरी सुपारीची पुडी देणं वगैरे सुरू केलं अय सुदैवानं या पुढ्या एका आण्याला सहा मिळायच्या त्यामुळे एका आण्यात सहा वेळा तिच्या टेबलकडे आमचा प्रवास व्हायचा खरं म्हणजे तिच्या पायी आम्ही सुपारीचं व्यसन लावून घेतलं होतं नाहीतर आमचं मूळचं व्यसन म्हणजे तपकिरीचं हो हा पण सुदैवानं किंवा दुर्दैवानं म्हणा सुंदर स्त्रिया तपकीर ओढत नाही हा त्या तपकीर ओढल्या असत्या ना तर किती बरं झालं असतं म्हणजे आम्ही आमच्या हातावर तपकीर ठेवली की तिनं चिमटीचा नाजूक स्पर्श करत ती तपकिरची चिमोट उचलली असती पण दुर्दैवानं तरुण स्त्रियांना तपकीर नाही ना आवडत आणि मला कोणी तपकीर ओढलेली आवडत नाही हा असं तिनं एकदा म्हणतो आम्ही तपकीर ओढायची सोडूनच दिली म्हटलं नको तर नको उगीच आमच्या तपकिरीमुळे तिला ऐनवेळी शिमका यायची हो त्याऐवजी <laughs> आम्ही सुपारी खाणं चालू केलं आम्ही सुपारी देत होतो ती सुपारी खात होती वास्तविक बघता सुपारी देणं म्हणजे आमंत्रण देणं आणि सुपारी घेणं म्हणजे आमंत्रण स्वीकारण ह्या सुंदरीला सुपारीचा लाक्षणिक अर्थ कळत नव्हता ती आपली पुढी सोडत होती सुपारी खात होती हे असं बरेच दिवस चालू राहिलं मग तिला आणखीन खुश करण्यासाठी एक सुवासिक अत्तराची कुपी भेट दिली पन्नास रुपये पटद दिशेने उडले कुपीतलं आत्तर उडतं असं म्हणतात पण त्याच्या आधी पैसे सुद्धा उडतात हे त्यावेळेला लक्षात आलं मग एकदा सुंदरसे हातरुमाल आणून दिले हे पण ही सुंदरी झाला चमत्कारिकच फक्त दिलं की घरी घेऊन जायची हो आणि तोंडानं थँक्यू एवढंच म्हणायचे तोंडाचा हा शाब्दिक उपयोग आम्हाला काय कामाचा तिनं थँक्यू म्हणतात रिवाजाप्रमाणे दॅट्स ऑल असं म्हणायच्या ऐवजी दॅट्स ऑल असा नाजूक प्रश्न सुद्धा आम्ही टाकून बघितला पण प्रगती शून्य अहो दुष्यंत दिसता शकुंतलेची म्हणे चोळी घट्ट झाली रामानं धनुष्य मोडता सीता पुष्पहार घेऊन हजर झाली आता दुष्यंतानं शकुंतलेला म्हणा किंवा रामानं सीतेला म्हणा प्रेम राधनेसाठी दमडीची ही वस्तू दिलेली नव्हती तरी एकीची चोळी घट्ट होते दुसरी पुष्पहार घेऊन येते आम्ही सुपारी देतोय आत्तर देतोय हातरुमाल देतोय तरी आमच्या कपाळी फक्त थँक्यू हा ह्या आजकालच्या स्त्रिया ह्या कधी सुधारणार ते परमेश्वरालाच माहिती शेवटी मनाचा हिया केला म्हटलं सरा फिरू मग हॉटेलात जाऊ तयार झाली ती शृंगारात सुद्धा आम्हीच दाखवावं लागतो ह्याचं दुःख व्हायला लागलं मला पण दुःख करत बसलो असतो तो वेळ फुकट गेला असता आम्ही शृंगारीत गप्पा करत रस्त्यानं चालत राहिलो दुर्दैवान हे सुद्धा आपल्या जीवनातनं आता ओसरतोय हो कारण शृंगारी गप्पा गोष्टी करता करता तेल महागलंय साखर मिळत नाही डीए वाढत नाही असे अरसिक उल्लेख दोघांच्याही तोंडातून यायला लागले होते अंबर फिरायचे तरी कुठे हो सगळीकडे लोकांचा कराडा काही लोक तर खोकत खाकरत आवतीभोवती फिरायला लागले म्हणजे लोकातला शौकीनपणा कमी झालाय आणि आंबट शौकीनपणा वाढलाय हे तेव्हा माझ्या लक्षात आलं काय आम्ही नवरा बायको नाही हे लोकांनी ओळखलं होतं ते ओळखणं सोपं असतं ना कारण नवरा बायको तितकी शृंगारिक जवळीक नसते आणि फिरताना त्यांचे चेहरे गोरे मोरे झालेले नसतात आता पण आम्ही नसू ना नवरा बायको लोकांना काय करायचंय आमच्या खाजगी जीवनाशी म्हणून विचारणार कसं हा विचारलं की म्हणतील आम्ही आमच्या रस्त्यानं जातोय तुम्ही तुमच्या रस्त्यानं जा आता सगळ्यांचे रस्ते एकाच रस्त्यावरनं जातात त्याला काय करणार दुष्यंत शिकारीला गेला तिथं त्याला दुशकुंतला दिसली अशी शिकारीची जंगल आता उरली नाहीत आता जंगल नाहीत तर नाहीत निदान झाडा झुडपांची तरी सोय करावी पण ह्या ज्वलंत प्रश्नाकडे कोणी लक्षच दिलेलं नाही शेवटी लोकांची कटकट नको म्हणून टॅक्सी पकडली दोघेही टॅक्सीत बसलो धीर करून तिच्या सर रखलो तिचा हात हातात घेणार तोच अ तोच समोर दोन करडे डोळे टॅक्सी ड्रायव्हरला मागचं दिसावं म्हणून समोर छोटा आरसा असतो ना तो घातकी असतो आता टॅक्सी ड्रायव्हरला मागचं सगळं दिसलंच पाहिजे हा आत्ता हाच कशासाठी हा दुसरी गोष्ट मागचं बघता बघता तो पुढचं विसरला तर मग अपघात होणार त्याला जबाबदार कोण तसंच टॅक्सीचं वाढतं भाडं देऊन ड्रायव्हरला मागची करमणूक मोफत का दाखवायची बरं त्या परपुरुषाच्या डोळ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून आपण आपल्या सुंदरीशी लगट करावी तर ती म्हणते अहो नको तो बघतोय भागेना असं आम्ही म्हणालो पण तिने काय ऐकलं नाही हो त्या डोळ्यांना ती लाजायला लागली वास्तविक लाज सोडून करायच्या गोष्टी लाजून कसं भागेल तेवढ्यात आमचं लक्ष गेलं म्हणजे माझं लक्ष गेलं मीटरकडे टॅक्सीचा मीटर, मीटर हा आमच्या दृष्टीनं शृंगार रसाचा एक नंबरचा शत्रू दहा रुपये ऐंशी पैसे झाले होते म्हटलं उतरलेलं बरं ओ काही न करता आतलं अंतर वाढवत बाहेरचं अंतर तोडण्यासाठी टॅक्सीत बसायचं म्हणजे काय त्यापेक्षा बसमध्ये बसून गेलेलं काय वाईट ठेरो ठेरो असं म्हणत आम्ही उतरलो चोरासारखे शेजारच्या एका हॉटेलात शिरलो तर दुर्दैवानं त्या हॉटेलला फॅमिली रूमच नाही खरं म्हणजे अशा हॉटेलांना ना टाळी ठोकली पाहिजे खाजगी जीवनाच्या आड येणारी ही हॉटेल समाजात चालू असता कामा नये यादार बाहेर बैठे साहेब असं इराणी हॉटेलवाला म्हणाला बाहेर बैठे म्हणजे काय हा बाहेर बसायला आम्ही काय नवरा बायकोत काय मूर्ख रिकाचा तुम्हाला सांगतो इराणी हे मूर्ख असतात यांच्या नावात तेवढी राणी बाकी लोकांचे वर्षानुवर्ष एकटे राहिलेले असतात आम्ही तिथून बाहेर पडलो आणि फॅमिली रूम असलेल्या हॉटेलात घुसलो सर्वसाधारणपणे तुम्ही कुठले हॉटेलात गेला तर वेटर तुमच्याकडे ढुंकून बघत सुद्धा नाही पण एखादी सुंदरी घेऊन जर तुम्ही फॅमिली रूम मध्ये गेलात तर कडमडायला लगेच समोर येईल काय राणे का साब आमलेट पाव लावजा उद्देश काय तर आमलेट हे काही बटाटा वाड्यासारखं तयार नसतं ना ते करायला दहा पंधरा मिनटं लागणारच की म्हणजे कांदा चिरावा लागणार मिरच्या चिराव्या लागणार अंडी फोडावी लागणार मग ती घोटावी लागणार तेवढ्या थोडा वेळ जातो तो, तो जमल्यास आम्हाला इथे सत्कारणी लावता येतो म्हणून आमलेट म्हणजे तो, तो येईपर्यंत तरी पण वेटर हा वेट करणारा प्राणी नसून तो टर उडवणारा प्राणी आहे असा मला वाईट अनुभव आला त्यानं ओरडून ऑर्डर दिली आणि टेबलावर फडकं मारण्याचं निमित्त करून तो आमच्या रूममध्ये आला नाही नाही फडकं कशाला आम्ही आमचा हात रुमाल फिरवू शकलो असतो ना तिच्याशी थोडासा शृंगार केला असता तोच तो दोन ग्लास घेऊन हात आला आता ह्याला पाणी कोणी मागितलं होतं पण पाणी ठेवून तो बाहेर गेला ना गेला तोच मीठ आणि मिरी घेऊन परत हात आला जणू त्याला मीठ मोहरी ओळून आमची दृष्ट काढायची होती शेवटी आम्ही जरा भडकलोच अरे भाई साहेब एक दफे लेके आना हा लाया ना साहेब असं म्हणत तो सरळ दोन आमलेटच घेऊन आला त्यानं आमलेटच्या दोन बशा पुढ्यात ठेवल्या मात्र हो काय विचारता आमची बकावली खादाड नंबर एक आमची गोल बकावली बका बका खायला लागली बोलायचं सुद्धा तिने थांबवलं तिचे दोन हात आणि एक तोंड खाण्यात गुंतून गेलं अ हात सोडा निदान तोंड तरी मोकळे ठेवायचं का नाही पण छे खातच राहिली निदान थोडा शृंगार करावा म्हणून आम्ही टेबलाखाली तिच्या पायावर पाय दाबला तर म्याव म्याव करत चाल मांजर अंगावर आलं यावर आमची गोल एकदम भडकली घाबरली दचकली ओरडली तिच्या हातनं पाण्याचा एक ग्लास फुटला अय अंदर जरा असते बाहेरनं परत इराणे आमच्यावर और ओरडला आत लफडा चाललाय बरं का भाऊ ते कुणाचा तरी बाहेरनं शेरा सुद्धा ऐकू आला कशाचा नाही पात्ता बाकावलीचे बाका बाका आमलेट खाणे आणि ग्लास फोडणे हे काय लफडे ग्लास फुटले फुटू द्या दे, दीड रुपयाचा चुराडा झाला मग पुन्हा दुसरे ग्लास घेऊन वेटर आता आला म्हणजे आणखीन एखादा ग्लास हिनी फोडावा ही वेटरची इच्छा ग्लास ठेवून गेला म्हटलं आता हा घेला तो सांडलेलं पाणी पुसण्यासाठी परत भडकं घेऊन आता आला तेवढ्यात कुणीतरी दुसरा एक पुरुष आपल्या बाकावलीच्या बरोबर आला आणि फॅमिली रूमच्या बाहेर उभं राहून आम्ही उठण्याची वाढ बघायला लागला अर्ध्या दरवाज्यावरून जिराफासारखं आत डोकवत म्हणाला आ उठतेत ते उठतेत मग आपण आत जाऊ आपल्या बकावलीला तो आम्ही उठतोय असंही सांगायला लागला आता त्याची नजर पडत आमच्यावर शेवटी वैतागून उठलो आता कुठं जायचं याचा विचार करत असताना अगं भाई फारच उशीर झाला असं म्हणत आमच्या बाकावलीनं धुम ठोकली आणि बस पकडून दिसता दिसता अदृश्य सुद्धा झाली अहो पण जाताना सुट्टे नाहीत या सबबी खाली आमच्या बाकावलीनं आमच्याकडनं एक रुपये सुद्धा न्यायला आता मी पर घरी येतो तोच कुणाला घेऊन गेला आता हॉटेलमध्ये कोण होती ती असं खड्या स्वर आमच्या बायकोनं आम्हाला विचारलं हॉटेलत कोण कुठे कधी अहो आमच्या जिभेलाच अर्धंग वायू झाला हॉटेला शिरताना आमच्या मेहुण्यानं आम्हाला बघितलं होतं घी देखा लेकिन बडगा नाही देखा ही म्हण आमच्या बाबतीत अशा रीतीनं सार्थ होईल याची आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती त्यानं आपल्या बहिणीला इच्छमभूत बातमी देऊन पोबारा केला होता नातेवाईक मंडळी नको तेव्हा नको तिथं तडमडतात ना ती अशी आता हे अंगावर आलेलं प्रकरण आम्ही कसं बस अंगाबाहेर झट टाकलं त्यानंतर आमचं सुपारीचं व्यसन सुटलं आम्ही पुन्हा तपकीर सुरू केली मंडळी